पण तुमच्या खिशात आत्ता असलेल्या पैशांवर गांधीजींचाच फोटो आहे ना, हे जरा तपासून घ्या, त्याला कारण आहे. कारण अनुपम खेर यांचे फोटो असलेल्या ही नोटा सध्या चलनात आल्या. खरंच खेर यांचे फोटो असलेल्या नोटा खऱ्या आहेत का याची आम्ही पडताळणी केली, सत्य तेव्हा काय समोर आलं हे जाणून घ्या. 500 नोटेवर अनुपम खेर. बाजारात आलंय अनुपम खेरच्या नोटेचं चलन. काय व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य? या सगळ्या 500 रुपयांच्या नोटा आणि या नोटांवर अभिनेते अनुपम खेर यांचा हा फोटो. फोटोवर महात्मा गांधीजी आहेत की अनुपम खेर हे लगेच ओळखताही येणार नाही. अशा या हुबेहूब खऱ्याच दिसणाऱ्या नोटा बाजारात आल्या आहेत. खेर यांचा फोटो असलेल्या नोटा चलनात आल्याचा दावा करण्यात आलाय, त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी सुरू केली. त्याआधी व्हायरल व्हिडिओ नीट पाहूया. 500 रुपयांच्या नोटांचं बंडल ठेवण्यात आलंय. 500 नोटांवर अनुपम खेर यांचा फोटो आहे. रिझर्व्ह बँकेऐवजी रिझोल्व्ह बँक ऑफ इंडिया छापण्यात आलंय. बंडलवर स्टेट बँक ऑफ इंडियाचा शिक्का आहे. कुणालाही भनक लागणार नाही अशाच या नोटा छापण्यात आल्या. हा व्हिडिओ व्हायरल होत असल्यानं लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. खरंच 500 नोटेवर खेर यांचा फोटो छापण्यात आलाय का? बँकेचं नाव रिझोल्व्ह बँक का छापण्यात आलंय? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले, त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी केली. त्यावेळी स्वतः अनुपम खेर यांनीच ट्विट करून याबद्दल माहिती दिल्याचंही आढळलंय. तुला पाहिजे तेवढे बोल, 500 नोटेवर गांधीजींच्या ऐवजी माझा फोटो. अनुपम खेर यांच्या ट्विट नंतर आम्ही अधिक माहिती मिळवली. त्यावेळी या सगळ्या 1.5 कोटींच्या बनावट नोटा गुजरात पोलिसांनी जप्त केल्याचं आढळलंय. काही दिवसांपूर्वीच गुजरातमध्ये प्रिंटिंग प्रेसचा पर्दाफाश करण्यात आला होता. त्यावेळी 4 जणांना अटक करून 1.20 कोटी बनावट नोटा हस्तगत केल्या होत्या. त्यामुळे त्याच रॅकेटनं या नोटा छापल्याचा संशय. आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलंय पाहू. अनुपम खेर यांचा फोटो असलेल्या नोटा बनावट आहेत. बनावट 500 रुपयांच्या नोटेवर अनुपम खेर यांचा फोटो लावण्यात आलाय. नोटेवर रिझर्व्ह बँकेऐवजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया छापण्यात आलाय. बनावट नोटेचं डिझाईन हुबेहूब 500 मूळ नोटेप्रमाणेच असल्यानं ओळखताही येत नाही. मोठा व्यवहार करताना नोटा तपासून घ्या. गुजरातच्या अहमदाबादमध्ये पोलिसांनी 1.60 कोटी बनावट नोटा जप्त केल्या. या 500 रुपयांच्या नोटा असून या चलनाचे अनेक बंडल व्यापाऱ्याकडे सापडले. या व्यापाऱ्याचीही फसवणूक झाली आहे, त्यामुळे तुम्हाला कोणी 500 नोट दिली तर 10 वेळा नीट तपासून घ्या, नाहीतर तुमच्या हातातही बनावट नोट येऊ शकते. त्यामुळे आमच्या पडताळणीत 500 नोटेवर अनुपम खेर यांचा फोटो असल्याचा दावा असत्य ठरला. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.